रेल्वे प्रोटेक्शन फोर्स दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्यावर विशेष मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नवी दिल्ली दरभंगा एक्सप्रेसमध्ये बुधवारी झालेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिबंधनासाठी रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने श्री दीपचंद्र आर्य विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे संरक्षण दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली एक आठवड्याची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः छठ पूजेसाठी देशाच्या विविध भागातून बिहार आणि यूपीकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेता ही मोहीम विशेष सखोल तपासणी मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त नागपूर विभाग प्रवाशांना आवाहन करीत आहे की प्रवासादरम्यान कोणतीही व्यक्ती संशयास्पद ज्वलनशील पदार्थ घेऊन जात असल्यास आढळल्यास त्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रेल्वे सुरक्षा दल सरकारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे यांना कळवावे जेणेकरून ट्रेनमधील आग आणि अपघाताच्या घटना रोखता येतील.